आज दिवसभरात राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन तर दुसरीकडे महायुतीचं आंदोलन. शिवराय पुतळ्या प्रकरणी आंदोलन तापल्याचं पाहायला मिळत आहे. मवियाचं जोडे मारो आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे महायुती ही कसर सोडताना पाहायला मिळत नाहीये. महायुती सुद्धा प्रतिउत्तर आंदोलन करत आहे. सध्या आपण पाहतोय राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मवियाचं एकीकडे जोडे मारो आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे महायुती सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीकडून सुद्धा आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळते. महायुतीकडून सुद्धा प्रतिउत्तर आंदोलन करण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा पडला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालंय. तर आपण पाहतोय मवियाचं जोडे मारो आंदोलन सुरू आहे. तर मवियाचे बडे नेते हे हुतात्मा चौकाकडे रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात मवियाचे जे बडे नेते आहेत ते हुतात्मा चौकात पोहोचतील. आंदोलनात ते सहभागी होतील. उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे रवाना झालेले आहेत हुतात्मा चौकाकडे. आपण सध्या दृश्य पाहतोय, लाईव्ह दृश्य पाहतोय. महायुतीचं एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे मवियाचं जोडे मारो आंदोलन सुरू आहे. नागपुरात सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.